बीड जिल्ह्यातल्या किल्लेधारूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवल्यानंतर 11 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागा प्रस्तावित असताना देखील 35 वर्षांपासून परवानगी मिळत नसल्याचं सांगत काही शिवभक्तांनी त्या जागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं होतं. यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून आता कारवाई करण्यात आली असून 9 जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री राठोड या गेल्या 3 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्यात. आमच्याकडे कुठल्याही प्रकारे आलेले नाहीये. गेले 13 तारखेला आम्ही येत्या मागील 13 तारखेला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील व आमच्या शिवप्रेमींच्या मार्फत धारूर मधील जो 35 वर्षापासूनचा स्मारकाचा प्रलंबित प्रश्न रखडलेला होतो तो आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्मारक तिथे बसवण्यात आलं. माझा प्रश्न आहे प्रशासनाला आणि राजकीय सर्वच लोकांना की जर का ज्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत असणाऱ्या संबंध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करतात, त्या महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्याला आम्ही आमचा बाप मानतो त्यांचा पुतळा बसवण्यासाठी जर का आम्हाला परवानगीसाठी 35 वर्ष लागत असतील तर मग आम्ही खरे शिवभक्त म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरतोत का? आणि आमच्यावरती ज्या कलमा लावलेल्या आहेत आमच्या शिवप्रेमींवरती की कलम नंबर 11 की ज्यामध्ये की त्यांनी असं सांगितलं की पुतळ्याची विटंबना करण्यात आली, 35 वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न जर का आम्ही सोडवू शकतो, शिवस्मारक बसवणारे शिवभक्त हे त्यांच्यावरती पुतळ्याची विटंबना ते कशी काय करू शकतात? ज्यांच्या नसानसामध्ये शिवरायांचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत ती माणसं पुतळ्याची विटंबना करू शकत नाहीत. मग कुठले तरी गुन्हे दाखल करून उगीच आमची अवहेलना करण्याचा किंवा आम्हाला टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.